पण भाजपकडनं कुठं फायनल झालेलं आहे? भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमित शाह साहेबांनी दोनदा सांगितलेलं आहे, एक तर 2029 सिंगल हँडेडली म्हणजे भाजपच महाराष्ट्रामध्ये निवडून येईल असं सांगितलं, आणि त्यात भाजपचाच मुख्यमंत्री असेल. आणि परवा दिल्लीमध्ये चर्चा होत असताना तिथं अमित शहांनी कुठेतरी असंही बोललेलं आहे की 2.5 वर्ष आमच्या लोकांनी खूप त्याग केला, म्हणजे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब हे महायुतीचा चेहरा असतील असं वाटत नाही. फक्त प्रॉब्लेम भाजपचा एकच आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना आज जर चेहरा केलं तर 120 जागा जे महायुतीच्या निवडून येणार आहेत त्यातले 20-30 कमी होतील ही भीती कुठेतरी अमित शाह साहेबांना असल्यामुळे आज कुठेही नाव ते कोणाचंच घेत नाही. पण शिंदे साहेबांचं फायनल झालंय हे तरी कुठं स्पष्टपणे त्यांच्याकडनं सांगितलं गेलं आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये MIDC आणण्याचा प्रयत्न जो आहे तो शेवटच्या दिवशी अर्थात आचारसंहितेच्या शेवटच्या दिवशी करण्यात आलेला होता, परंतु आता त्यासोबतच इतर सगळे जे निर्णय आहेत सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेले ते सगळे रद्द करण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने सांगितलेलं. आता कसं आहे की 2.5 वर्ष त्यांची सरकार सत्ता असताना सुद्धा म्हणजे ते सुद्धा मोठे नेते त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना कुठलाही निर्णय तिथं घेता आला नाही. फक्त एक मात्र निर्णय त्यांनी घेतला, जिथं MIDC मी मंजूर करून आणली होती ती मात्र त्यांनी डिले केली. आता शेवटच्या दिवशी तुम्ही एखादा निर्णय घेत असाल आणि तो होणारच नसेल तर हे सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे. लोकांना विश्वास माझ्यावर आहे, आपण MIDC तिथं आणणार असाही विश्वास लोकांचा माझ्यावर आहे, आणि त्याच्याचबरोबर MIDC कंपन्यासुद्धा मीच आणेल असं प्रेम आणि असा विश्वास लोकांचा असल्यामुळे तिथं 2024 जे इलेक्शन आता होत आहे महाविकास आघाडीकडनं विधानसभेचं त्याच्यामध्ये मीच निवडून येईल असा विश्वास लोकांशी चर्चा केल्यानंतर माझ्यासारख्याला वाटतं. अजित पवार उद्या तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत, पारनेरमध्ये उद्या अजित पवारांची सभा होणार आहे, त्या सभेमध्ये निलेश लंकेंच्या विरोधात स्वतः अजित पवार मैदानात दाखल होतात आणि ते सगळ्या तुमच्या भागातले जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे पक्षप्रवेश करून घेणार आहेत. खरं तर याकडे कसं पाहता, कारण की निलेश लंकेंनी ऐन वेळेस लोकसभेमध्ये साथ सोडून तुमच्याकडे आलेले होते. उमेदवारी पारनेरमधून महायुतीमध्ये कोणाला मिळते? तर एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झालेले आहेत,